मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट भाजपसाठी डेंजर ठरला मराठा विरुद्ध ओबीसी या वादानं वातावरण ढवळून निघालं अन पंकजा मुंडेंचा अगदी थोडक्यात पराभव झाला श्वास रोखणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे अवघ्या सहा हजार मतांनी निवडून आले मुंडे यांच्या याच पराभवात आणि सोनवणेच्या विजयात सगळ्यात मोठा हातभार लागला तो अष्टी विधानसभा मतदारसंघाचा गतवेळी राष्ट्रवादी पक्ष सोबत नसतानाही प्रीतम मुंडेंना इथून सत्तर हजारांचं लीड होतं यंदा मंत्री धनंजय मुंडे आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे असे सगळे सोबत असल्यानं पंकजा मुंडेंना एक लाखांपेक्षा जास्त किंवा किमान तेवढ्याच मतांची अपेक्षा होती पण आष्टीमधून पंकजा मुंडेंना अवघं बत्तीस हजार दोनशे चोपन्न मतांचं लीड मिळालं आणि त्यांच्यासाठी हा धक्का होता बजरंग सोनवणेंना इथं चांगली मतं मिळालीत भरवशेच्या मतदारसंघातून लीड घटल्यानं पंकजा मुंडेंचा पराभव झाला आता अष्टीमध्ये विधानसभा निवडणुकीचंही वारं वाहू लागले त्यामुळे महायुतीचे प्रमुख आणि इच्छुक हे काहीसे टेन्शनमध्ये आलेत दुसऱ्या बाजूला जे लोकसभेला झालं ते विधानसभेला टाळण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे पण विद्यमान आमदार आणि दोन इच्छुक माजी आमदार हे असे तिन्ही नेते युतीतच आहेत त्यामुळे मतदारसंघ नेमका कुणाला सुटणार आणि अन्य दोघांना कसं थांबवणार यातील कोण बंडखोरी केली तर काय त्याचे परिणाम काय होणार याचं टेन्शन वेगळे त्याचवेळी महाविकास आघाडीतून शरद पवार हे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे बजरंग सोनोणे हे खासदार झाल्यानं त्यांच्याही नेटवर्कचा इथं शरद पवारांना उपयोग होऊ शकतो शिवाय जरांगे इफेक्टचाही महाविकास आघाडीला फायदा होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे विधानसभेची निवडणूक या मतदारसंघात चुरशीची होईल असंच दिसते तर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं पाहुयात अष्टी मतदारसंघातील सद्यस्थिती काय आहे आणि इथून उमेदवार कोण असू शकतात आष्टी पाटोदा तालुका आणि शिरोर तालुक्याचा काही भाग असा भौगोलिकदृष्ट्या प्रचंड मोठा असा मतदारसंघ आहे दुष्काळी भाग असल्यानं शेतीसाठी पाण्याचा विचार होऊ शकत नाही त्यामुळे राज्याला शेतमजूर आणि ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका अशी या मतदार संघाची ओळख आहे अशा या मतदारसंघावर एखाद दुसरा अपवाद वगळता भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांचंच वर्चस्व राहिले पण पक्ष मात्र वेगळे राहिलेत एकोणीसशे मध्ये चंद्रकांत आजबे यांना पराभूत करत भीमराव धोंडे हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद असे दोन टम ते काँग्रेस कडून आणि दोन हजार चौदा मध्ये एक टम भाजपकडून आमदार झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये साहेबराव दरेकर हे अपक्ष म्हणून आमदार झाले त्यानंतर सुरू झाला सुरेश यांचा धस यांचा बोलबाला धस हे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि नऊ असे तीन वेळेस आमदार झाले यात सुरुवातीचे दोन वेळेस भाजपकडून तर एक वेळेस राष्ट्रवादीकडून ते विधानसभेवर गेले त्यानंतर एक वेळेस ते विधान परिषदेवरही गेले अलीकडील तीन निवडणुकांचं गणित समजून घ्यायचं झालं तर दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस हे रिंगणात होते त्यांच्या विरोधात भाजपने बाळासाहेब आजबेंना उमेदवारी दिली होती पण तेव्हा धस हे चोवीस हजार मतांनी विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या भीमराव धोंडे आणि सुरेश धस यांच्यात फाईट झाली यात धोंडेंनी एक लाख वीस हजार मतं घेत धस यांचा अवघ्या सहा हजार मतांनीच पराभव केला धस पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपची वाट धरली पंकजा मुंडेंचा त्यांना भाजपमध्ये आणण्यात मोठा रोल होता त्यानंतर ते बीड धाराशिव लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले अशा पद्धतीने धोंडे आणि धस हे दोघही राजकीय विरोधक एकाच पक्षाकडून आमदार राहिलेले आहेत पण दोन हजार एकोणीस मध्ये एवढे नेते एकाच पक्षात असल्याचा भाजपला फायदा होण्याऐवजी तोटा झाला आणि बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला भाजपने भीमराव धोंडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने बाळासाहेब आजबेंना रिंगणात उतरवलं आजबेंना राजकीय पार्श्वभूमी होती त्यांचे वडील भाऊसाहेब आजबे हे या मतदारसंघातून एकोणीसशे बासष्ट मध्ये आमदार होते बाळासाहेब आजबेंनी भीमराव धोंडेंचा तब्बल सव्वीस हजार मतांनी पराभव केला आणि तेव्हा सत्तावन्न वर्षानंतर त्यांच्या घरात आमदारकी आणली आता आजबेनी अजित पवारांची साथ दिल्यानं पुन्हा एकदा अशी स्थिती तयार झालीय भीमराव धोंडे आणि सुरेश धस हे भाजप मधूनच इच्छुक असताना आमदार आजबे ही युतीतच आलेत त्यामुळे आष्टी तालुक्यात एकाच म्यानात तीन तलवारी अशी स्थिती तयार झालीय बाळासाहेब आजबे हे महायुतीत आल्याने ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल हे स्पष्ट त्यामुळे भाजपकडून तयारी करणाऱ्या धोंडे आणि धस यांची कोंडी झालीय या दोघांना भाजप आता कसं शांत करणार हा प्रश्न आहे शिवाय दोघांपैकी एकाला भविष्यात विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला तर उर्वरित एक जणाचा राजकीय प्रश्न निर्माण होतो अशा परिस्थितीत कोण बंड करणार का हे सगळे एकाच पक्षात राहतील का हे प्रश्न आहेत शिवाय एकत्र राहिले तर धस आणि धोंडे हे आजबेनचं काम करतील का हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये आष्टी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाची ताकद आहे मात्र इथं ठाकरे गट आणि काँग्रेसची ताकद ही नाके बराबर आहे शरद पवार इथून नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याची माहिती आहे राम खाडे हा ओबीसी चेहरा त्यांच्याकडून रिंगणात उतरवला जाऊ शकतो शिवाय डॉक्टर महेश थोरवे आणि उद्धव दरेकर हे सुद्धा नवीन चेहरे स्पर्धेत आहेत तर माजी आमदार साहेबराव दरेकर हे सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होऊ शकते या विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटलांकडूनही उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा आहे जरांगेंच्या आंदोलनात अग्रेसर असलेले आंभोऱ्याचे सरपंच सागर आमले हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे हा मतदारसंघ यंदा प्रचंड गाजणार आहे मतांच्या विभागणीमध्ये अपक्षांची लॉटरी लागते हे दोन वेळेस या मतदारसंघानं दाखवले यंदा या हाय व्होल्टेज सामना रंगणार इतकं तर नक्की आहे आष्टी तालुक्यात सतत पाणी टंचाईसाठी कोणतीही उपाययोजना नाहीये मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे इथं पाणी पुरवठा केला जातो कुकडी प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात आष्टीचाही समावेश आहे मात्र नगर आणि सोलापूरला कधी सिंचन क्षेत्राच्या प्रमाणात आणि वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या वर्षानुवर्षाच्या तक्रारी त्यामुळे अष्टीपर्यंत पाणी कधी पोहोचणार या प्रश्नाचं उत्तर कोणताही लोकप्रतिनिधी देताना दिसत नाही पाणी मोठ्या औद्योगिक प्रकल्प या भागात उभे राहिलेले नाहीयेत त्यामुळे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मोठा आहे राज्य राष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या तालुक्याच्या गावाला सुसज्ज असं स्टेडियम नाहीये त्यामुळे खेळाडूंना सराव करणं अवघड होऊन बसले तर मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी